नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीतल्या रोजच्या वानगडी या चॅनलमध्ये मी छगन बाडा आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपला इंदापूर दौरा आणि याच्यामध्ये एक शेतकरी आहेत, तर हे ओळखीचे तुमचे आणि त्यांनी ककडी लावले. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच, पांढरी आणि हिरव्या प्रकारची ककडी मार्केटला मोठ्या प्रमाणावर विकली जाते, परंतु ह्याच्यातलं नफा तोट्याचं जे गणित आहे ते कोणत्या प्रकारे आणि त्याची आयडियोलॉजी कशी त्या शेतकऱ्यांनी लावले आणि ह्याच्यातून किती उत्पन्न मिळलंय आणि किती मिळणार आहे आणि खर्च किती आणि हे काय म्हणू आपण की शेडनेट पॉलीहाऊस शिवाय पीक येऊ शकत नाही, तर हे कितपत परवडण्यायोग्य आहे हे सदरच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि शेतीतल्या रोजच्या भानगडी या चॅनलला सपोर्ट असाच करत राहा. तर घेऊया सर्वप्रथम शेतकऱ्याची ओळख करून. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम ओळख करून द्या तुमची. मी संजय जाधव, बनकरवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर साहेब, तुम्ही जी ही ककडी लावली तर इथलं किती रोप आहे तुमची? आता ही 11,000 रोप आहे. साधारणतः एक रोप कितीला बसत? म्हणजे एक रोप तसं बघितलं तर बी कॉस्ट केलं तर 9.5 रुपयाला बी बसतं. रोप घेतलं तर 12 रुपयापर्यंत जाणार चांगल्या स्टँडर्ड. बी एक बी 9 रुपयाला? हा, 9 रुपये 50 पैसे. तर तुम्ही काहीतरी वेगळी आयडियोलॉजी लावली होती आणि त्याच्यातून तुम्ही एक महिना त्या झाडाला वेगळ्या ग्रोथनं वाढवलं, तर ते काय होतं आमच्या शेतकऱ्यांना सांगा की जरा. नाही, आता हे आपण कसं केलं होतं, चहाचं कप आहेत ना, त्या चहाच्या कपात रोपं तयार केली होती घरगुती, म्हणजे आपल्या शेडनेट हाऊसमध्येच. आणि चहाच्या कपात एक 8 दिवस वाढवली होती रोप आणि 8व्या 9व्या दिवशी रानात लागवड केली होती त्याची. बर, कप त्यावेळेस खालून फक्त कट केला होता का साईडनं कप काढून टाकला होता? ना, खालून फक्त कट केला, खालून राऊंड फक्त कट केला. म्हणजे तुम्ही फक्त कट केला, बी फक्त उगवायची क्षमता त्या कपामध्ये उगवेपर्यंत कपामध्ये ठेवला होता आणि तिथून पुढची प्रोसेस तुम्ही जमिनीमध्येच टाकलं. हो हो. त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? त्याचा फायदा म्हणजे असा की आपलं एक नर्सरीत जे आपण पैसे देतो जास्त पैसे, ते पैसे वाचले फक्त, असा दुसरा काय नाही त्याचा फायदा. 2-4 रुपये एका बॅग वाचले, 2 रुपये वाचले, म्हणजे साधारणतः 11,000 रुपये म्हणले तर 22,000 रुपये आपले वाचले. ग्रोथ किंवा ते बघितलं होतं आम्ही सुरुवातीला की ते एक महिना काही रोपं मागे ठेवली होती कपातच, तर ती एक महिन्याची रोपं आणि शेतात लावलेली एक महिन्याची रोप त्यात भरपूर डिफरन्स होता, तर काय त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? नाही, आता ही कसं आहे, ज्याला म्हणजे जमलं तर ठीक आहे, व्यवस्थित म्हणजे की लागवड केली, कपात लावून व्यवस्थित लागवड केली तर चांगलंच आहे. बर, आणि आता मला सांगा आता काय रेट मिळतो तुम्हाला याच्यामध्ये? आत्ताचा आजचा रेट 25 रुपये आहे. 25 रुपये. आणि ह्याच्यामध्ये तुमचे कॉस्ट काय पर केजीची? पर केजीची कॉस्ट 13 रुपयापर्यंत जाते. 13 रुपयापर्यंत, म्हणजे 1 किलो पिकवायला 13 रुपये खर्च आहे तुम्हाला. हो हो. आणि ह्याच्यामध्ये जर 13 रुपयाच्या खाली आलं मार्केट तर तोट्यात आहे. हा, 13 रुपयाच्या खाली आलं तर तोट्यात आहे. तर असं झालंय का बाबा की 13 रुपयाच्या खाली मार्केट आलं? झालंय ना, आता गेल्या आपली सुरुवातच 10 रुपयांनी झाली होती. आपली सुरुवात 10 रुपयांनी झाली. 10 रुपयांनी झाली. आता 25 रुपये मार्केट. आता 25 रुपये मार्केट. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीचा माल आणि काय एका झाडापासून किती साधारण उत्पन्न घेऊ शकतो आपण किंवा एका एकर मधून? असं एका झाडापासून साधारणतः 5-6 किलो पर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो किंवा 1 एकर मधून आपण 40-50 टन पर्यंत उत्पन्न घेऊ शकतो. 50 टन. तर हे 50 टन काढण्यासाठी किती खर्च येतो साधारण? 50 टन काढण्यासाठी साधारणतः 5 लाखापर्यंत खर्च येणार. 5 लाखापर्यंत. हो. आणि जर ऍव्हरेजली धरलं तर 50 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त निघू शकतं का? निघू शकतं की जर तुम्ही मटेरियल फिटरियल व्यवस्थित वापरलं, तुम्हाला निसर्गाने साथ दिली, टेम्परेचरचा काय प्रॉब्लेम आला नाही तर निघू शकतं. आणि हे पीक फक्त शेडनेट हाऊस किंवा पॉलीहाऊस मधलंच आहे? हा, शेडनेट हाऊस आणि पॉलीहाऊस मधलंच आहे. म्हणजे रेग्युलर ककडी आणि ह्या ककडीमध्ये डिफरन्स आहे? हो. बर, आणि ह्याच्यात तुम्ही जे दोन भाग केलेत, एक पांढरा आणि हिरो, ह्याच्यातलं काय आहे म्हणजे? नाही, म्हणजे ते आता कसं जे आपले बियाणं विकतात त्यांचं म्हणणं यायचं की हिरव्याला ऍव्हरेज थोडंसं जास्त निघतं, हिरव्याचा बी पण कमीत असतोय, त्याच्यामुळे ते लावलेलं हिरव्याचं. म्हणजे आता आपल्याला बी अनुभव नव्हता पहिला. बर, त्याच्यामुळे दोन प्रकार लावले होते. गेल्या वेळेस लावलं होतं आपण फक्त पांढरी व्हरायटी होती. तर साधारण ह्याच्यात रोग कोणकोणते असतात साधारण? रोग याच्यात काय, लाल कोळी, पांढरी माशी आणि डाऊन. तुम्ही गेल्या वर्षी लागण केली आणि ह्या वर्षी मध्ये तर बजबळकर साहेबांच्या शेड्यूलचा काय फायदा झालाय का तुम्हाला? आता बजबळकर साहेबांच्या शेड्यूलचा फायदा झालाय की? झालाय. आता शेडनेट मधलं बरेचसे शेतकरी असं म्हणायचं आमचे सहकारी मित्र की काकडीवर काकडी पीक येत नाही. बर, दुसरं जरी आलं तरी तुम्हाला त्या पटीत तेवढं ऍव्हरेज मिळणार नाही. बर,
पण आपल्याला त्या पटीत ऍव्हरेज मिळते मिळते ककडीवर ककडी आणून सुद्धा. तर ह्याच पहिल्यापासून ट्रीटमेंट बजबळकर साहेबांचं आहे. हो, बजबळकर साहेबांचं. साधारणतः ह्याच्यात तुम्ही खत वगैरे हे कसं नियोजन केले? बेसळ डोस वगैरे? बेसळ डोस काय साहेबांकडनीच लिस्ट घेतली होती आणि आपण खत जे कोंबड खत वापरले, शेणखत काय वापरलं नाही, ह्याला कोंबड खतच वापरलंय फक्त. तर काय त्याच्या मागचं काय गणित होतं कोंबड खत वापरण्यामागचं? ना आपण कंटिन्यू वापरतो ना, म्हणजे त्याच्यापासून ऍव्हरेज जास्त निघतं, बऱ्यापैकी पीक चांगलं येतं, दुसरा खर्च कमी होतो, त्याच्यामुळे आपण वापरतो. कमी बजेट मध्ये मिळतं साधारण? कमी बजेट नाही, तसंच जास्त कमी बी म्हणता येणार नाही एवढं. बर, तर साधारणतः तुम्हाला काय अपेक्षा आहे ह्याच्यातून? आता किती अपेक्षा? आता ह्याच्यातून माझी अपेक्षा आहे 70-80 टन माल निघायला पाहिजे. निघायला पाहिजे. आतापर्यंत किती निघाला? आतापर्यंत 25 टन झालाय. 25 टन. आणि किती दिवस झाले प्लॉटला? आज 1 महिना झाला म्हणायचं कम्प्लीट. 1 महिना कम्प्लीट झाला. माल निघतोय तसं? हो. तर 1 महिन्यामध्ये 25 टन. आणि ह्या झाडांची साधारण लाईफ काय असते? आता ह्या झाडांचं गेल्या वर्षी लावलं होतं तर 120 दिवस लाईफ भेटलं होतं आपल्याला. 120 दिवस? हा. साधारणतः 3.5-4 महिन्यापर्यंत? हो, 4 महिने पर्यंत. आता 1 महिना झाला, अजून 3 महिने बाकी आहेत तुम्हाला? नाही, आता उत्पन्न द्यायचं 2 महिने बाकी आहेत. आता ऑलरेडी आपल्याला 70 दिवस कम्प्लीट झाले. 70 दिवस? अजून म्हणजे 2 महिने आपल्याला उत्पन्न येईल. आतापर्यंत 25 टन झाला. तर मार्केटचा जो रेशो असतो तो खाली वर कंटिन्यू होत राहतो का ह्याच बऱ्यापैकी स्थिर मार्केट असत? नाही, खाली वर होत राहतो. खाली वर होत राहतो. आता सुरुवातीला बघा, 10 रुपये होतं, आता आज मस्त 25 आहे. परत थोडस खाली यायला लागलंय म्हणते ती, पुढचं काय सांगता येत नाही. बरं, साधारणतः हे जे व्हरायटी आहे हे फक्त पुणे मुंबई ह्या मोठ्या मार्केटला विकली जाते का लोकल मार्केटला पण? मोठ्या मार्केटलाच विकली जाते, ही लोकलला नाही विकली जाते. बरं, हा सेगमेंट फक्त हॉटेल लाईनला चालतो का खाण्यासाठी जास्त? हॉटेल लाईनला जास्त चालतो. खाण्यासाठी जास्त नाही चालत? खाण्यासाठी नाही जास्त चालत. तर मित्रांनो, आपण सदरच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी माहिती घेतली. तर अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही मांडा. जे प्रश्न तुमचे असतील त्याच्यावरती पुढच्या वेळेस जो क्वेश्चन आन्सरवरती आपण एक व्हिडिओ बनवू, आणि त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते संपूर्ण प्रश्न, भले ढोबळी मिरचीचे असो किंवा ककडीचे असो वांग्याचे असो, कोणत्याही पिकाचे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहा. त्या प्रश्नांचे क्वेश्चन आन्सरचा आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यातून तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून शेतीतले टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील. धन्यवाद.